हाताने काम करत शिकणं ही खरं शिकायची नैसर्गिक पद्धत आहे आणि प्राथमिक शाळेपर्यंत आपण हाताने काम करत शिकतो, पण त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हाताने काम करत शिकायची संधी फार कमी उपलब्ध होतात. महाविद्यालयीन स्तरावर तर अशी संधी फारच कमी कमी होत चाललेली आहे. एस्पेशली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलांना अशी संधी मिळाली की आपण हाताने काम केलं आणि जे काही आपण आपल्या अभ्यासक्रमात शिकलेलो आहोत तर ते आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आपण वापरून बघितलं तर त्याचा मुलांना विषय समजून घेण्यासाठी खूप फायदा होतो. अशा प्रकारचं प्रकल्पातनं शिक्षण आणि आपण रिअल लाईफ प्रोजेक्ट्स किंवा प्रत्यक्ष एखादी जी समाजामधली समस्या आहे त्यावर जेव्हा उत्तर शोधायचा विद्यार्थी प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांना विविध ज्या शाखा आहेत आंतरशाखीय ज्ञान जे आपण म्हणतो इंटरडिसिप्लिनरी तर इतर विषयामधलं ज्ञान म्हणजे आत्ता ह्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी कंपोस्टिंगवर काम केलं होतं, ड्रायरवर काम केलं होतं, त्यांनी पोल्युशनवर काम केलं होतं, पण मग इतर स्ट्रीममधलं इतर विषय शाखांमधलं ज्ञान पण माहीत करून घ्यायचं आणि आपण आपली जी काही मेन स्ट्रीम आहे त्याचं ज्ञान त्याला ॲप्लाय करायचं. ह्या काही संधी आपल्याला प्रकल्पातूनच मिळते किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमधनं मिळते. त्यामुळे ह्या प्रकारच्या कॉम्पिटिशनचं किंवा ह्या प्रकारच्या इनिशिएटिव्हचं महत्त्व खूप आहे. e-Yantramुळे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून एक प्रकारची मूव्हमेंट किंवा आपल्याला प्रकल्प करायचा आहे तो प्रेझेंटेबल असला पाहिजे, तो ज्वलंत प्रश्नावर असला पाहिजे, तर अशा प्रकारचा मॅसेज मुलांपर्यंत पोहोचून त्यांना मोबिलाईज करण्यासाठी अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो असं मला वाटतं.